नमस्कार, देव बरी सांज दिव तुमकां समेस्तां। बलके दायज आयच्या कार्याक तुमकां माया मोगाचो स्वागत। मोगाच्या न्हू बरी भलायकी आमचें दायज हें आमी जाणाव, हें आमी ओंपतांव। पूण ही बरी भलायकी आमी सांबाळूंक आमी इल्लें फाटीं पडतांव, आमी भलायकेची बेपरवा करतांव। पूण दायजी वर्ल्ड 24/7 हांच्या कारभाऱ्यांक लोकांच्या बऱ्या भलायकेची पर्वा आसा। बेपरवा ते सोसनांत ह्या खातीर भलायके दायज कार्यक्रम तांणी मांडून हाडला। मोगाच्या न्हू आज आमी उलोवंचो विशय जावन आसा भलायके बरीत काळीज। एक भलायके बरीत काळीज आमी कशें सांबाळी जाय आनी त्या वरवीं आमकां जावंचो फायदो कसलो ह्या विशयांत आज आमी सावाद चलयतल्या। मोगाच्या न्हू आमचें काळीज 26 वरां आमचे खातीर काम करता, पूण आमी ताची जतन सारकी घेनाव। 26 वरां आमचे खातीर काम करच्या काळजाक फावो ती जतन गरज आसा। जर आमी जतन घेनाव ताची दूख आमचें काळीज सोंसतलें आनी आमी ती दूख सोंसजय पडटली। आज आमी हें काळीज कशें आमी सांबाळून वरयत ह्या विशयांत संवाद चलयतल्या आनी त्या खातीर आमच्या मदें आसा एक तरणो पूण येदोळस अनुभव जोडिल्लो डॉक्टर प्रदीप पिरेरा। ते कांगणाडी आस्पत्रेंत इंटरवेन्शनल कार्डियोलॉजिस्ट जावन वावर करनासात। काळजशास्त्राच्या वेगवेगळ्या कार्यविधींनी तांणी व्यापक अनुभव जोडला, तसेच जाणवाय आपणयला। प्रत्येक जावन एंजियोग्राम, एंजियोप्लास्ट असल्या कार्यविधींनी तांणी जाणवाय आपणयला। साऊथ कोरिया सियोल हांगा तांणी मेडिकल सेंटर, एशियन मेडिकल सेंटर सियोल हांगा तांणी इंटरनॅशनल कार्डियोलॉजिस्ट फेलोशिप तांणी जोडलां। आज आमच्या कार्याक ते हजर आसात आनी हे एक आमचें वर्तें भाग म्हूण आमी लेखतांव। डॉक्टर प्रदीप पिरेरा, तुमकां माया मोगाचो स्वागत। डॉक्टर, चडीत वेळ पाड करिनासतना आमी सिदा सवालाक येया। तुमी फाटल्या थोड्या वर्सां जावन ह्या काळजा पिडेच्या संगतींनी वावर करनासात। आमच्या लोकांक ह्या विशयांत अवेरनेस वा समजणी आसा म्हूण तुमकां भोगता गी। तुमी येत्तो सवाल म्हाका एक 5 या 10 वर्सां पयले विचारल्यार हांव ना म्हणटालो, बट आजकाल एक हर एका घरा एक शुगरचो पेशंट जावं दी ना बीपीचो पेशंट आसता ना हर एक कुशिल्ल्या घरा एकलो हार्टाचो पेशंट आसता। त्यावर बी लोकांक आतां इल्लें अवेरनेस चड जालां हार्टाचें पिडा अशें आसता, इल्ले इल्ले प्रॉब्लम्स आसा म्हणून। तें कशें आमकां कळटा गी म्हळ्यार एक जनरल टॅस्टिंगा घेवचें ना, आमकां कॉलेस्ट्रॉल टॅस्ट करया ना, आमचें हार्ट टॅस्ट करया, आमकां कांय प्रॉब्लम ना बट आमकां टॅस्ट करया म्हणून आजकाल लोक येवचो चड जाला। तशें वरवीं आमी सांगितलें अवेरनेस चड जाला, बट हें आनीक चड जावचें बरें जाल्यार म्हळ्यार पिडा चडल्या ते कित अवेरनेस चडलां, पूण पिडा उणी करच्या खातीर अवेरनेस चडाचें म्हूण तुमी सांगलें। बरें आतां सुरवेर हांवें तुमचे लागीं विचारचें जाल्यार एक भलायके बरीत काळीज आसा जेतार ते सांबाळून वरयचे जाल्यार थोडी नियमां म्हणली आसात, थंब रुल्स ही कसली? आमी एक कन्नडांत एक गाद म्हणटा, ऊट बल्लवनिगे रोगविल्ल मातू बल्लवनिगे जगळविल्ल म्हणून सारकें। सो हे सकाळी आतां काले पिडा आमी पळयत आसा, एक डायबिटीज जावं दी ना, ब्लड प्रेशर जावं दी ना, काळजा पिडा जावं दी, हे सकाळी आमच्या जीवनक्रमाची पिडा म्हळ्यार लायफस्टायल डिसीजीस हे। सो आमचे मेनली आमकां आंतू कंट्रोल आल्यार हार्टाचे काळजा सकाळचे भलायकी बरी सांबाळटाली। सो मेनली आमकां हार्टाचे काळजाचे पिडाचे काले रिस्क फॅक्टर्स आसात म्हळ्यार एक डायबिटीस, नेक्स्ट ब्लड प्रेशर, बीपी सारके,
நெக்ஸ்ட் ஸ்மோக்கிங் ஆல்கோஹால் சர்ட் கணச்சேன் நான் கொலஸ்ட்ரால் சர்ட் அடிச்சேன் நான் இன்க்ரீஸ் ஸ்ட்ரெஸ் அனி மோட்டாய் மெயின்லி ஜவன சாத்து அமக்கா கழுசாக்கு ஹம் மரக் ஸோ அமி அந்தும் கண்ட்ரோல் பரே சமாள் நிலாரு சுகர் அல்ல முன்ஷான பரே சுகர் கண்ட்ரோல் அல்லாரு பிளட் ப்ரெஷர் அல்லாரு தனி பரே கண்ட்ரோல் அல்லாரு நான் மோட்டாய் அல்லி எக் மோட்டாய் ஊனே குறுங்கோ அனி எக் ஹெல்தி லைஃப் ஸ்டைல் மெயின்டைன் கெல்லாரு தங்க முக்கர் கழுசாச்சு பிடாயோச்சு சான்சஸ் ஊனே அஸ்தாத் ஊனே அஸ்தாத் तशें म्हणटना तुमी सांगचें एक एक्सरसायज कंट्रोल म्हळ्यार एक्सरसायज कानांत कंट्रोल कानांत कंट्रोल एक्सरसायज करून आमची जीवनक्रम बऱ्या तरेन लायफ स्टायल हेल्दी लायफ स्टायल आसल्यार रेगुलर एक्सरसायज म्हळ्यार दिसाक एक 30 मिनटां मिनिमम 5 दीस हफ्त्यांत 5 दीस आनी स्मोकींग करनाजो ऑल्कोहॉल सोडीचे आनी शुगर आनी डायबिटीस रेगुलर कंट्रोल आनी मोटाय जायनातल्या बरी एक आमी मोटाय म्हळ्यार काले मोटाय कितले वेट आसाचे एक जनरल सवाल आसता सो जनरली आमी सांगचे प्रकार म्हळ्यार तुमचे हायट कितले आसा सेंटीमिटर तुमचे हायट कितले आसा तांतू तुमी सेंबर उणे केल्यार फॉर एक्झाम्पल 160 सेंटीमिटर तुमचे हायट आसल्यार तुमी -100 सो तुमचे 60 येता तुमचे तितले वेट आसाचे तितले आमी अचीव करूंक ट्राय करीचे देव हांवें फाटल्या दिसांनी इंटरनेटार वाचलें आमच्या इंडियांत सादारण 50 मिलियन लोक काळजा पिड्यांत ओळख जाला काळजा पिड्याक ओळख जाला असली गंभीर स्थिती आमकां येवंक कारण कितें कितें म्हळ्यार आमचो लोक कश्टी लोक जाल्यार ही स्थिती आमकां हांगा येवंक कारण कितें मेनली आतां कालें जालां म्हळ्यार लास्ट एक 20 वर्सांत केदाळताना हें ग्लोबलायजेशन म्हणटा आमी ना इकॉनॉमीक रिफॉर्म जालां आमचें एक स्टँडर्ड ऑफ लिवींग इल्लें चड जालां आनी ओवरऑल ग्लोबली संवसारांत तुमी पळयचें जाल्यार आतां मेजॉरिटी 75% ऑफ द हार्ट डिजीजीस ना काळजाची पिडा हें डॅवलपींग कंट्रीज आसता ओन्ली 25% युरोपियन आनी US कंट्रीज वॅस्टर्न वर्ल्डांत आसा येत स्थिती एक 50 वर्सां पयलें 75% US अंत आसलें US आनी युरोपियन अंत आसलें इंडियांत 25% पुरो स्थिती आतां उल्टा जाल्या इंडियांत चड जालां तांकां तांचो उणें जावन आयला अवेरनेस चडला लायफ स्टायल कालें आसा तांचें बेटर जालां आनी आमी तांकां फॉलो करूंक वचून आमी त्या स्थितींत पावले आमी मेनली ते सांगिल्ल्या प्रकार आमचें स्ट्रेस लेवल चड जाल्यात आमचें मोटाय आतां एक मनीस कितलो मोटाय पयलें कितले आसले आनी आतां आसात मोटाय चड जाल्या शुगर आतां हर एक 5 मनशांत 1 मनीस डायबिटीस आसा इंडियन सो डायबिटीक कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हणटा आमी इंडियन सो तशें त्या वरवीं एक लायफ स्टायल डिजीज सगळी चडल्यांत काळजाची पिडा ही इंडियांत चड जाल्या पूण ही मुखल्या दिसांनी ही परिस्थिती कशी रावत म्हणजे कित्याक म्हळ्यार अवेरनेस आसा जाल्यार आतां लायफ स्टायल कांय चड बदलावणी येवची दिसना मुखल्या दिसांनी कशी रावत म्हणटा प्रेडिक्ट कालें करता आत म्हळ्यार अनेक 15 वर्सांत आतां कालें आसा तें आनकी डबल जावचे चान्स आसा इंडियांत येत आमी लायफ स्टायल आमी चेंज करिनातल्यार आतां कालें फॉलो प्रेजेंटली कालें फॉलो करता आसा आमी हें चेंज करिनातल्यार आतां कालें स्थिती आसा हाचे डबल जावचे चान्स आसात कंपेर टू वॅस्टर्न वर्ल्ड पयलें कालें आसलें आतां आमी इंडिया कंपेर करूंक गेल्यार काळजाची पिडा इंडियांत पयलें 10 वर्सां पयलें तांकां आतां 70 इयर्सान तांकां येतात जाल्यार आमकां 60 इयर्स 50 इयर्साकच काळजाची पिडा इंडियान चड जाता आसा आनी काळजाच्या पिडा वरवीं मोरसो लोक इंडियान चड कंपेर टू वेस्टर्न तशें म्हणटना आज आमी हे कार्यक्रम आसा केला हाची गरज कितली आसली आनी बेटर लेट देन नेवर म्हणटात आमी हांगा दायजी वर्ल्डान हे कार्य मांडून हाडलां हे निजायकी मस्त फायद्याक पडटले म्हण हांव चिंता जावं दी आतां सिदा काळजाच्या पिडेच्या संगतींत आमी सवाल घालचें तर एकल्या मनशाक ताचें काळीज भलायके बरीत ना म्हूण कळचें कशें सो मेन सिम्पटम्स म्हणटा हय मेनली आमी काळें पळयता म्हळ्यार एक हृदयाची दूख सेकेंड दम येवचें ना उस्मोड येवचें म्हणचे मेनली हृदयाची दूख काय म्हळ्यार लेफ्ट सायड ऑफ द हार्टांत लेफ्ट सायड ऑफ द चेस्टांत दव्या कुशींत आनी एस्पेशली आमी काम करतना ना मेटां सोडटना ना उबार सोडटना आमकां दूख येत आसा
आणि त्या दुःख रावला कुठल्या समाज जाता आणि परतून सोलंग सुरू केला कुठल्या परतून सळ जाता आणि ती दुःख बुजाक येता हाताक येता ना गोमट्याचं नाही येता पाशार जाता तशा सकाळी आला वेळा आम्ही ते हर्दाचे रिलेटेड म्हणून कळटा तशें तुये दम उसमोड आसचो तोय मेजॉरिटी आमी काम करताना चलताना सकाळी सळ जाता आसा रावल्या वेळा उणें जाता आनी आमकां केदो पटी न्हिदल्या वेळा उठचें पडटा दम येवन तें एक हाताक ऑर्डिनरी आस्ता म्हणटा ती उसमोड न्ही दुसरी आस्तमान सकाळी बसल्या वेळा ही सळ दम येवचे चान्स आसता बसल्या वेळा तांकां अटॅक येवचे चान्स आसता बट काळजाचे रिलेटेड युजली बसल्या वेळा समा जाता चलताना ना काम करताना ना काले म्हणी जड काम करताना तांकां सळ जावचे चान्सीस आसता पूण आनी एक सडावस जावं न्हू ही आमच्या गांवची पयल्यान तर हांव सवय दूख आयल्या रे ती डॉक्टरासीन दाखयनासतना वा खंयचेय ताची चिकित्सा करिनासतना ती गॅसाची गॅस्ट्रीक दूख म्हूण काणगो न्हू थंयत ताका आयल्या गॅस्ट्रीक टॅबलेट्स काणगो न्हू थंयत रावचें आसता मागीर पाठचें जावचें आसता आतां ह्या गॅस्ट्रीक दुखाक आनी आतां तुमी सांगले काळजाचे दुखी हांतूं फरक कसो गॅस्ट्रीक आतां तुम्ही सांगलें सत तें आनी आमी मेजॉरिटी पळयतला बरी हर्दाची काळजाची पिडा आली आमच्या कडेन येवचे ती ती सकाळी तेलीन मेजॉरिटी म्हाका गॅसाची प्रॉब्लम आसा गॅसाचे प्रॉब्लम आसा म्हणटा पयल्यान तें सांगला बरी हर्दाची पिडा आनी गॅसाचे पिडाक मस्त व्यत्यास आसा एक काले म्हळ्यार हर्दाचे काले दूख ना उलोवप काले म्हणून आल्यार काम करताना येता आनी चलताना काम करताना आमी उबार काय म्हणून सोडून येताना त्या वेळा दूख आसता आनी बसल्या वेळा न्हिदल्या वेळा सगळी उणें आसता बसल्या वेळा न्हिदल्या वेळा दूख आनी येना आनी गॅसाचे काले आसा ते आसचे सडावत उलोवप बरी दूख आसता उलोवप बरी आसता आनी दूख आसना उलोवप आसता ती आनी एस्पेशली कावन जेवन जाल्या उपरांत आनी बसल्या वेळा न्हिदल्या वेळा त्या ते सड जाता दूख आनी हर्दाचे काळजाचे काले दूख आसा ते मस्त इंटेन्स सड्ड दूख आसता ते जस्ट उलोवप न्ही ते सड्ड दूख आसता डॉक्टर ह्या विशयी हांव आनीकी सडीत तुमचे लागीं उलोवंक आसा कित्याक म्हळ्यार हे फरक समजोवची सड गरज आसा आमच्या लोकांक मोगाच्या न्हू आमच्या काळीज भलायकेन सांबाळचे तर आमी ताची जक्ती जतन करूंक आसा जसे एक मोबायल वा कंप्युटर ते घडयेन रावता पूण आमकां आनी एक मोबायल हाडयेत आनी एक कंप्युटर हाडयेत पूण काळीज तशेंच रावलें तर काम करचें सोडलें तर आमकां रिप्लेसमेंट ना ह्या खातीर आमच्या काळजाची जगती जतन आमी काणकोणची गरज आसा आनी ह्या खातीर आमी आमची सवालां डॉक्टर प्रादीप पिरेरा लागीं विचारतले आनी तांचे तावन आमकां गरजेची माहेत हिशारे मार्गदर्शन आमकां ते दितले आनी ते आमच्या जिणेंत आमी घालतां तर ह्या आमच्या कार्याचो शेवट सफळ जातलो डॉक्टर आमी काळजाचे सिमटम्स काळजाच्या आघाताचे सिमटम्स विशीं उलोवन आसले आनी मुख्य जावन गॅस्ट्रीक गॅस्ट्रीकाची दूख आनी काळजाघाताची दूख हाचे विशीं तर फरक मुख्य जावन फरक कसलो म्हूण आमी उलोवन आसल्या आतां चिंत्या एकलो आपणाक गॅस्ट्रीक दुखस म्हूण चिंता आनी ताका फरक समजना तांकां तुमी कसली सल्लाह दिता मुख्य जावन एकल्याक हार्ट एटॅक ना काळजाघात जाला म्हणल्यार ताणें एक ताका मस्त दूख आसताली वय आनीक सड्ड गाम येतालो आनी मस्त पुरासन भोगताली ताका पयले नातले पुरासन आल्या आल्या बरी सडनली ताका मस्त पुरासन सुरू जाली ना मस्त गाम येवंक सुरू जाला ना मस्त काळजान दूख आयल्यार इमिडियटली ताणें तांचे सेल्फ ट्रिटमेंट करिनासतना एक हॉस्पिटल लागीं काल्या हॉस्पिटल आसता ताका वचून दाखयचें तडव करनाजो काल्याक म्हळ्यार हार्ट एटॅक जाल्ल्या वेळा कितले इग्गी आमी ट्रिटमेंट काणें तांगे तितलें आमी हार्टाचें फंक्शन रिस्टोर करयेत पयले कितले काळीज आमचें पंप करताले कितलें काम करताले तितलेंच आमी रिस्टोर करयेत तुमी कितले चड वेळ काडता तर तितले डॅमेज चड तर आमी मोगाच्या न्हू आमी हें एक समजूंक जाय आमी खंयचीय दूख ती आयली आमीच आमचें डिसिशन करिनासतना तें ती परिक्षा आसा ती परिक्षा आमी करन तें डिसिशन आमी एक्सपर्ट डॉक्टरांक सोडिचे शिवाय आमी करचें न्ही आतां डॉक्टर तुमी एक काळजाघाची पिडा आसा वा ना हें समजोवच्या खातीर कसली पुरो पिडा हें घालून ते परिक्षा टॅस्ट करयात
मुख्य जो आम्ही कोंबडी आमच्याकडे येऊन आमका जनरल टेस्ट करूया, आमका काय तंद्र ना म्हणला वेळा फर्स्ट तांका एक ईसीजी म्हणून टेस्ट करता, इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणता आम्ही ताका. तंतू आमका इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी अर्धाची ऍक्टिव्हिटीज आमका कळटा, ते तांका समा आल्यार नेक्स्ट आम्ही तांका तांचे रिस्क फॅक्टर्स पळोवन म्हणून तांका आता शुगर डायबिटीस आगी, तांका ब्लड प्रेशर आसागी, स्मोकिंग आणि अल्कोहोलिक हॅबिट्स आगी, मोठाय आगी, ना कुटुंब अंत कोणाक म्हणी फॅमिली हिस्ट्री आगी, बापायक आवयंत आजा अंत कोणाक म्हणी तांका हार्टाचे पिडा आली ते पळोवन कोणा न्हू आणि तांचे काले प्रॉब्लम्स ते पळोवन कोणून तांका आम्ही टेस्ट ऑर्डर करता. जनरली एक ईसीजी एक ट्रेडमील टेस्ट म्हणता ते एक करता आणि एक नेक्स्ट इकोकार्डिओग्राम म्हणून ते स्कॅन हार्टाचे एक स्कॅन आला बरी अल्ट्रासाऊंड आला बरी हे तीन बेसिक टेस्ट बेसिक टेस्ट. आमका एक आता लायन असा एक सवाल असा ते सवाल झाल्या उपरांत आम्ही मुखारसिया. जोसेफ नित्यादर नागर तुमचे सवाल विचार. सांगा प्रदीप आणि तुमका सांगी गुड इव्हनिंग म्हणतो. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. पेशंट हुशार ना असेल जर आम्ही हॉस्पिटला वरतो आम्ही हॉस्पिटल कॅज्युअलिटी वरते आम्ही कार आल्या थं बेल मारता सेक्युरिटी असता बेल मारता येणार वॉर्ड बॉय येतो स्ट्रेचर असल्या जसे तुमच्या टीव्ही चा व्हॉल्यूम उणं करतात की नर्स येता नर्स येऊन पळयता काल झालें आळे साहेबी म्हाका काय कुटुंबांची हांवें एक सोशल वर्कीत राती एक हुशार ना संख्या हॉस्पिटल आपण अन्न आयलो दूख दी मनशा ते नर्स आयले डॉक्टरान पळयचे खारा भितर आसा पेशंट हांवें म्हटलें तांकां पयशे तुमी कॅज्युअलिटी बरो फस्ट ना डॉक्टर पळयचे डॉक्टरान पळय डॉक्टर न्ही आयली हे पंचायत साडे पंचर जोडे पुसून आयले जायची कितेंय जाऊं दे हांवें ती म्हणाले की आमकां डॉक्टर जाल्यान आणि ताका आयसीयू जायचे वरांचे तिका पळय नासतना हार्ट की मागीर ती जाता काल जालें मॅडम वॉल्यूम वॉल्यूम इल्लो उणं कर ना अवर पायलट वंदे बिद्दिदारे अवर ननके बंद कार ನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತ ಬಂದಿದೆ ಏನ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಬಿಪಿ ರೈಸ್ ಆಗಿದೆ ಇದು ಶುಗರ್ ಡೌನ್ ಆಗಿದೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಅದು ನೀವೇ ಹೇಳ್ಬೇಕು ಬೆಡ್ ಇಲ್ಲ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು ಹೊರಗಿಂದ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ಲಿ ನೀವು ಹೇಳ್ಬೇಡಿ ಜೋಸೆಫ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಂದ್ ಸಾಗಣ ಸರ್ ಬಾರಿ ಬೇಜಾರ ಆಯ್ತಲ್ಲ ದುಪ್ಲಿ ಮುಂದಲ್ಲ ಜೋಸೆಫ್ ಜೋಸೆಫ್ तुमची सवाल कितें म्हूण आमकां समजना तुमचे सवाल कितें म्हूण एकच सेंटेन्सान डायरेक्ट विचारतात की ओके ओके एका हॉस्पिटला वेले हॉस्पिटल कॅज्युअलिटी एमर्जन्सी बागला बेल मारची जाऊं दे आता तुमचे सवाल काले हांगा सवाल काले हे तुमचे सवाल कितें जालां कळा जे जाल्यार कार अर्थ करता की कोणा दाखता राती या भितर वचून चॅक करचे वय कॅज्युअलिटी वर चॅक करचे कळें डॉक्टरांनी करचे जोसेफ देव बरें करूं तुज्या सवालाक कित्याक म्हळ्यार तुवें एका आस्पत्रीच्या एका संगती विशयन तुवें सवाल केला शिवाय एका भलायकेच्या संगती विशयन तुवें सवाल विचारूं नाय देखून भविश्या डॉक्टर काले म्हणून तुमकां जाप दिवंक साध्य आहा हाका तांकां काल एक बॅड एक्सपिरियन्स जाला जायना जो आसलें बट तुमी सांगल्या बरी ऑफकोर्स ते इमर्जन्सी भितर आपूण व्हरून ट्रिटमेंट करचें आसलें बरें आसलें तें बरें आसलें मोगाच्या नांव विक्षकान तुमकां एक दायकर नांव एक सुचन दितां तुमचीं सवालां स्पश्ट आसून दिता आमकां थोडोसो वेळ आसा स्पश्ट आनी एक दुबाव परिहार करचो भलायकेचो दुबाव परिहार करचो तुमचे वैयक्तीक एक्सपिरियन्स हॉस्पिटलाचे एक्सपिरियन्स हांगा सांगा नाकात तुमचो वैयक्तीक दुबाव परिहार करचीं सवालां आमकां इसारा देव बरें करूं आमी आनी एक सवाल आसा हॅलो इसारा हॅलो या सांगा हॅलो गुड इवनिंग डॉक्टर गुड इवनिंग मुझे सवाल तुमचे नाव सांगा मुझे नाव विल्ली बेजार म्हणून ओके मुझे सवाल म्हणल्यार म्हाका दुबाव होतो पयले थोड्या वर्सा आदी एक सडन मनीस मेल्यार एक थोड्यान म्हणजे आसलें वारें लागलें या सोंक जालें या सैतानान पेट घालो अशें आमकां आयको मेळटालें एक 20-25 वर्सां आदी आतां केदाळे चलले सोद आयको मेळना सडन हार्ट फेल जालें हार्ट एटॅक जालें अशें आमकां आयको मेळटा
या विषयान तुमची एक कितें अभिप्राय ते पयलेच्या आनी आतांच्या विषयान? देव बरें करूं तुमच्या सवालाक. हेंच सवाल म्हाका एक इसारूंक आसलें, म्हळ्यार थोडे फावटी मनीस भलायकेंत आसता पूण घडयेन तो हार्ट अटॅक जावन परतता वा मरता, तेदो म्हणसर भलायकेंत आसता म्हूण आमी चिंता सकट तोय चिंता, हाका कारण हा कसलें? एक सगळ्यांक आसलो एक डावट हें, मुख्य जावन कोंबडी सडनली मेला आल आत्ता भलायकींत आलो आनी एक घडयेंत तो मेलो म्हूण आल्यार तांकां मेनली जावचें एक हार्ट कळीज रावचें ना कळीज फुडलें अटॅक जावचें ना ब्रेनान काले म्हणजे डॅमेज जावचें, ब्रेनान मॅसिव स्ट्रोक म्हणटा आमी, ह्या दोनूत कारणांत युजली सडन कार्डियक डॅथ जावचें. आनी हाका एक बेसीक काले करीत म्हणल्यार एक रेगुलर चॅकअप्स, आतां घरांत कोणाक म्हणजे पिडा आसली पयलीं ना आमकां रिस्क फॅक्टर्स आसा म्हणल्यार आमी ते रेगुलर टेस्ट करता जाल्यार तांकां पयलीं आमी एक जानकारी दिवया तुमकां अशें प्रॉब्लम आसा तुमी एक रेगुलर टचांत आसाचे म्हळ्यार आमी आमची भलायकी बरी आसा म्हूण टेकन फॉर ग्रांटेड म्हणटात. वय वय तशें करिनासतना वय खंडयत. आनी बट एक सर्टन ग्रूप ऑफ पेशंट्स आसात एक मे बी एक 10% तांकां आमी सकाळी टेस्ट केल्ल्या वरवीं तांकां खंय पिडा ना म्हूण सांगल्या वरवीं तांकां सडन प्रॉब्लम जावचे चान्सीस आसात, तांकां ते जेनेटिकली थोडे पिडा आसतात ते आमकां भायर दिसनासतना आसूंक पुरो बट तांकां ते जेनेटिकली जिन्स आतां ट्रान्समिट जाल्ले थोडे पिडा आसात त्या वरवीं तांकां सडन कार्डियक जात जावचे चान्स आसात. बट ब्लॉक रिलेटेड प्रॉब्लम्स ना हार्टाचे काले म्हणी पंपिंगान काले म्हणी प्रॉब्लम आसल्यांक आमी पयले सोदून काडयात ते रेगुलर टेस्ट केल्यार आमकां कळटा. जावं दे आतां तुमी ते ब्लॉक म्हळे, ब्लॉक म्हळ्यार काय? ब्लॉक म्हळ्यार आमच्या हार्द आमच्या काळजाचें मेन काम काले म्हळ्यार आमच्या पुरा शरिराक रगत दिवचें, हार्ट आमचें पंप करतात आसता तें पंप जाल्लें ब्लड पुरा शरिराक चलता, हें हार्टाक आमच्या काम करूंक की रगत जाय आनी ही रगत हर्द्याक सिरीन तीन सीर आसतात हर्द्यांत ते सीन सीर तीन डायरेक्शनांत हर्द्याक रगत दिता सारकें. ह्या कांय म्हणी रक्त चलनांत इल्लें ब्लॉक ब्लॉक म्हळ्यार रक्त चलन कांय म्हणी तांकां अडचण जाल्यार ब्लॉक म्हळ्यार ते कॉलेस्ट्रॉल अर्द्याच्या सिरींत वचून कॉलेस्ट्रॉल डिपोजीट जातात आनी रगत वचूंक तांकां कशें आमच्या घरच्यान पायपान कांय म्हणजे ब्लॉक जाल्यार उदक येना गे तशें अर्द्याक रगत पावना. सो हें हाका आमी ब्लॉक म्हणटा आनी ते ब्लॉक आसल्यांक हर्द्या दुखीची पिडा नातल्यार उसमोड येवचें तेले चान्सीस आसात. आतां तें कॉलेस्ट्रॉल म्हळ्ळें, हें कॉलेस्ट्रॉल खंयतान येता? कॉलेस्ट्रॉल जनरली काले म्हळ्यार आमकां कशें आमच्या शरिरांत प्रोटीन्स आसात की कार्बोहायड्रेट्स आसात तशेंच कॉलेस्ट्रॉल आसा हांगांत आनी कॉलेस्ट्रॉल जाय आमकां हर एका हार्मोन्सांत हर एका शरिराच्या कामाक कॉलेस्ट्रॉल जाय. बट एक कॉलेस्ट्रॉल केदाला चड जाता की आमी खाणा पिणांत केदाला आमी एक्सेस कॉलेस्ट्रॉल कोणाक स्टार्ट करता गी केदाला आमचे फिजिकल एक्टिविटी उणें जाता की तेदाला कॉलेस्ट्रॉल चड जाता आनी एंत कॉलेस्ट्रॉल आसून थंय डिपोजीट जाता पूण ह्या कॉलेस्ट्रॉलांत बरें कॉलेस्ट्रॉल आनी पाड कॉलेस्ट्रॉल म्हण आसा म्हणटात, हें खंय जावन येता? हें पाड कॉलेस्ट्रॉल खंय जावन येता, बरें कॉलेस्ट्रॉल खंय जावन येता? हें बरें कॉलेस्ट्रॉल आनी पाड कॉलेस्ट्रॉल म्हळ्यार जनरली आमी एच डी एल म्हणटा, एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणून तें बरें कॉलेस्ट्रॉल म्हणटा आनी लो डेन्सिटी कॉलेस्ट्रॉल पाड कॉलेस्ट्रॉल म्हणटा. पाड कॉलेस्ट्रॉल म्हळ्यार तें आमकां येत कॉलेस्ट्रॉल वचून डिपोजीट जावचें, हें हर्द्यान डिपोजीट जाल्यार तांकां हार्ट अटॅक जाता आनी ब्रेनाच्या सिरीन डिपोजीट जाल्यार तांकां स्ट्रोक जाता. पूण हाका हें पाड कॉलेस्ट्रॉलाक कारण खंयचें खंय जावन कारण काले म्हळ्यार एक पाड कॉलेस्ट्रॉल म्हळ्यार तूं सॅच्युरेटेड फॅट तो चड आसता, सॅच्युरेटेड फॅट जावन ना ट्रान्स फॅट चड आसता. हें सॅच्युरेटेड फॅट या ट्रान्स फॅट कशें येता म्हळ्यार आमचें खाणापिणांत, खाणापिणांत म्हळ्यार आमी आतां फ्रायड फूड डीपली फ्रायड फूड नंतर प्रोसेस्ड फूड जंक फूड्स बेकरी आयटम्स जाला जावन दी चड रुची रुचीची खाणां काले आसात तांत आमी एक्सेस कन्झम्पशन करचे बॅड कॉलेस्ट्रॉल म्हळ्यार आमी खावचे मास तांतू हे चड रेड मीट आसा बुकराचे मास जावन दी ना दुकरा मास जावन दी ते डेली कन्झम्पशन करता जाल्यार तांतू ट्रान्स फॅट आनी सॅच्युरेट फॅट चड जाता. एक लायन आसा, हॅलो हॅलो उलया. हॅलो गुड इवनिंग. गुड इवनिंग. हॅलो या उलया उलया. गुड इवनिंग एंड्रू बाब आणि डॉक्टर प्रदीप. गुड इवनिंग. हांव कुशेकरतन उलयतां. या सांग. म्हाका एक क्वेश्चन आसा काल हेंगे म्हण सांगल्यार राती बीन जेवतात मिड नायट एक बरी टस्टान थोडे पटी पेन येता. तुमचं वॉल्यूम उणो करा, टीव्हीचं वॉल्यूम उणो करा. वॉल्यूम एकदम उणो केला ना सांगा. सो ही कशी येतात पेन म्हणजे पुरा टेस्ट पुरा नॉर्मल बाकीचा आता पेन ना थोडे पटी आणि येता
जनरली हृदयाची पिडा आम्ही पहिल्यांदा सांगितलं बरी, मेनली आम्ही काम करताना कलमणे जड काम करताना ना उभा असताना या मेटा सोडताना ते दुख आयला रे, त्या दुख हृदयाच्या रिलेटेड असता ना थोड्या पटी अटॅक झाल्या वेळा, अटॅक झाल्या वेळा आम्ही बसल्या वेळा निदल्या वेळा केदळ झालं रे अटॅक जाऊंक पुरो, आणि अटॅक झाले मस्त सिव्हियर पेन असता, सोसूंक जायना अकस्मात निदून निदून आल्यावर मनीस निदताना उठ्ठा तितले सिव्हियर पेन असता, ते सोड न्हू आणि तोपल्या बरी दुख जावचे ना उलोवपाले बरी दुख जावचे आणि केदळ लागी बसल्या वेळा सगळे तोपला बरी जाता म्हणतात, हे सगळे हार्टाच्या रिलेटेड दुख काळजाचे रिलेटेड नाही. काळजाच्या सुत्तमुत्त आमचे एक आम्ही जेवणाचं पाईप असा इसोफेगस म्हणतात आणि मजल्स आहात बोन आहा हे सगळी आमच्या काळजाच्या सुत्तमुत्तत आहात. सो खंच्यान म्हणी प्रॉब्लेम आहात थोड्या पटी मजल टेंडरनेस असतात, बोनाचे प्रॉब्लेम्स असतात ना थोड्या पटी आम्ही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असतात, खंयच्या दुसऱ्या वरवी त्यांना टेस्ट करून तुम्ही सल्ला देता? त्यांनी टेस्ट करायला म्हणत बट त्यांनी एक ट्रेडमिल टेस्ट टेस्ट केल्यावर बरे. ओके देव बरे करू. डॉक्टर आम्ही काळजाच्या भितर ब्लॉक्स जावचे ह्या विशयात उलो नसल्या एक सांगा हे ब्लॉक्स काढचे कसे? सो फस्ट आम्ही एकला एक ब्लॉक असा की ना गी म्हणून आम्ही ते पहिले कळायचे. सो त्यांना फस्ट इनिशियल टेस्ट आम्ही सांगला बरी त्यांना ट्रेडमिल टेस्ट म्हणून करता आम्ही, त्यांना तो ट्रेडमिल अंत आम्ही त्यांना इले एक्सरसाईज करूक सांगता आणि त्याला कंटिन्युअस ईसीजी रेकॉर्डिंग करता आम्ही. त्यांनी चलताना त्यांना ते ट्रेडमिला चलताना ईसीजीन तो व्यत्यास होऊक सुरू झाला त्यांना आम्ही ट्रेडमिल पॉझिटिव्ह म्हणता. ते पॉझिटिव्ह आयलांक नेक्स्ट आम्ही एक एन्जिओग्राम म्हणून टेस्ट अडवाईस करता. एन्जिओग्राम एन्जिओग्राम म्हणजे ते अर्ध्याचे सीर आम्ही पळायचे, तांतू डायरेक्टली आम्ही एक ट्यूब घालून ते मी पळयता, ते एक डाई देऊन तांतू ब्लॉक आगी ना म्हणून डायरेक्टली पळयता. तांतू कळटा एन्जिओग्राम एकच टेस्ट आमकां कळचे ब्लॉक आगी ना म्हणून, आणि भायर तना जाऊन ती दुसऱ्या खंयच्या टेस्टान ते आमकां एका मनशाक ब्लॉक आगी ना म्हणून भायर तना सांगूक मनशाक साध्य ना. डॉक्टर एक लायन असा एन्जिओग्रामात जाऊन आम्ही फुडें कितें आम्ही मुखार उलया उलया. हॅलो नमस्कार 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 या जेफ डिसोझा नमस्कार सांगा तुमचे सवाल सर. नमस्कार नमस्कार सांगा सवाल सर. सवाल तुम्ही आता डिस्कस करता वय सांगा नर ते एन्जिओग्राफी मागीर ओपन असतात जे विचारते पण ते आता तुम्ही आता डिस्कस केला पूण आतां थोडे पटी हे ओपन हार्ट सर्जरी करतात थोडो तेप वचतात थोडे एक हप्त्या भितर मरण पावतात ताचे रिझन काय लागले ते बसून होतात. देव बरं करून सर तुमच्या सवालाक डॉक्टर जाप दितलो. देव बरं करून एन्जिओप्लास्टी झाल्या पर्यंत ब्लायपास झाल्या पर्यंत थोड्या मरण म्हणजे ओपन हार्ट सर्जरी झाल्या तक्षण थोड्या दिसांनी मनीस मरण पावता हाका कारण काय म्हणून तांचे सवाल. एक एन्जिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी एन्जिओप्लास्टी आम्ही बेसिकली काले करता म्हणजे त्या ब्लॉक आल्या कडे स्पेशली एक 75-80% सड ब्लॉक आल्यावर त्यांना आम्ही एन्जिओप्लास्टी म्हणतात. ते आम्ही एक स्प्रिंग घालतात, स्प्रिंग म्हणजे एक स्टेंट म्हणतात ताका आम्ही, ते एक मेटल ट्यूब आणि शरीरांत मेटल ट्यूब केदाळी ते करगून वसना ते मेटल ट्यूब असता आणि एक पटी ते ब्लॉकाक स्टेंट घाला म्हणल्या उपरांत पहिले एक वर्स मुसार आम्ही मेडिसिन्स कडाखंडी तुम्ही कणजत आणि एक डोसी मिस जायना म्हणून जायनासो म्हणून सांगता आम्ही. इन के ते थोडे पटी काम जाता म्हणजे पेशंट नेग्लेक्ट करून घे ना थोडे पटी मेडिसिन काणल्या रे ते मेडिसिन ताका पेशंटाक जायनातल्यार ते स्टेंट ब्लॉक जाता. ते स्टेंट ब्लॉक जावचे प्रोसेस काल्या लेस दॅन 1% दॅट इज 0.3% म्हणतात. हजार जणांत गेल्यार 1,00,000 त्याला ब्लॉक जावचे चान्स असा आणि त्याला ब्लॉक झाल्यार त्यांना सडन डेथ या मरणाचे चान्सेस असतात. आणि सिमिलरली बायपास आणि अकस्मात ते बायपास आणि बायपास म्हणतात आणि दुसऱ्यांत एक बायपास रोड घालतात. ओपन हार्ट म्हणजे ओपन हार्ट आणि बायपासक ओपन हार्ट सर्जरी आणि बायपास सर्जरी म्हणजे एकच दोन्ही एकच. ते हार्ट ओपन हार्ट म्हणजे आम्ही हृदयाचे ओपन करून करता ओपन हार्ट सर्जरी म्हणतात. ते ओपन हार्ट सर्जरीत एक दुसऱ्यांत बायपास म्हणजे ते बायपास रोड काल नॉर्मल सीर असा ताका आम्ही बायपास करणं पायाचे नातल्या हाताचे सीर काढणं ते हृदयाक सप्लाय करून घेतात ताका आम्ही बायपास सर्जरी म्हणतो. आता हे एन्जिओप्लास्ट कित्याक करचे आणि बायपास कित्याक करचे या विषयांत आम्ही मुखार उलय. आता एक सवाल असा. हॅलो 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 सवाल विचारा तुमचे.
ते लाइन आ लाइन काट जाला ओके आता एंजियोप्लास्ट कित्या करचे आणि बायपास कित्या करचे या मध्ये चॉइस कसे करता तुम्ही एक कॉमन सवाल सकडा के असते एंजियोप्लास्टी कोणा करता आणि बायपास कोणा करता म्हणून आम्ही सांगले पहिले अंत हृदयांत तीन सीर असतात म्हणून आणि या तीन सिरींत अकस्मात तनका तुम्ही एंजियोग्राम करताना ब्लॉक कळलार एक एक पर्टिक्युलर एका ब्लॉक एका जाग्यान मात्र ब्लॉक आलार आता सीर म्हणार एक ट्यूबा बरी ते ट्यूबात एका जाग्यान ब्लॉक आलार आम्ही ते ब्लॉक एंजियोप्लास्टी तन काढीयेत तो काढीयेत पण तांका वयरतना सकेल मुसर पुरा ट्यूबात पुरा ब्लॉक असा आणि तिन्ही सिरींत तांका ब्लॉक असा ते आम्ही सगळ्यांनी तांका आम्ही ते क्लीन करूंक एंजियोप्लास्टी करूंक जायना तेल्यान तो आम्ही तांका बायपास सर्जरी ॲडवाईस करता अदरवाईज आयच्या दिसांत मेजॉरिटी ऑफ द ब्लॉक्स आर आम्ही एंजियोप्लास्टिकन समा करीयेत बायपास सर्जरी हाका इतलीच प्राय म्हणून असा की आता चिंत्या एक 70 वर्सांचो 70 इयर्स ताका बायपास सर्जरी करची गरज असा त्या जाळ्यार तुम्ही ती प्रायची गड दवरतात की जनरली तांचे फंक्शनल कॅपॅसिटी ते कितले ॲक्टिव्ह आहात लाईफात आता एकलो एकली 80 इयर्स ओल्ड तांणी सदांच वॉकिंग करतात सदांच तांच्या घरच्या कामांनी सकाळी करता म्हणल्यांक देर इज नो एज लिमिट जनरली देर इज नो एज लिमिट फॉर हाका एंजियोप्लास्टीक जाऊं दी या ओपन हार्ट सर्जरीक एज लिमिट म्हणून ना 90 इयर ओल्ड की करीयेत आणि 30 इयर ओल्ड की आम्ही करीयेत फंक्शन फंक्शन आता कोणगी बेडर असतात त्यांनी दुसरे काही काम करणार रिस्ट्रिक्टेड आता म्हणल्यांक तांकां आम्ही मेडिसिन्स वर सांगता आम्ही तुम्ही मेडिसिन्स पळया म्हणून बट त्यांनी काम करतात तांचे सकडे असा म्हणलं तांकां तांचे फंक्शनल लाईफ बरे असं जे म्हणल्यावर आम्ही तांकां सर्जरी नातल्यार एंजियोप्लास्टी करीयेत आणि तांकां एज लिमिट खंयची ना एक सवाल असा हॅलो 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 या गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग अँड्रू गुड इव्हनिंग डॉक्टर गुड इव्हनिंग डॉक्टर डॉक्टर हांवें आयकलां क्लॉट आल्ल्यार ब्लड क्लॉट्स फॉर्म आल्ल्यार ते हार्टाक इल्ले डेंजरस आय एन आर 1.15 आल्ल्यार हाव डेंजरस इज इट फॉर दी हार्ट तुम्ही सांगले हृदयाचे क्लॉट आहात पळय ते आणि हृदयाच्या सिरीच्या ब्लॉकाक डिफ म्हणजे ते दोन्ही दुसरे हे ते क्लॉट म्हणले हृदयाच्या चेंबर्सान फॉर्म जाता हृदयाच्या भितर फॉर्म जाता आणि ब्लॉक म्हणले हृदयाच्या सिरीन फॉर्म जाता आणि ते हृदयाचे क्लॉट आले थोडे पटी हृदयाना बाहेर गेल्यार ब्रेनाक उशी येत पायाक उशी येत खंयच्या पार्टाक जाल्यार उशी येत ते खंयच्या पार्टाक येतात ते पार्ट डॅमेज जाता सो आम्ही ते रगत पातळ करूंक एक वखद दिता ताका अँटी कोआगुलंट म्हणतात तो क्लॉट काल असा डिझॉल्व जायचे म्हणून सो युजली ते आय एन आर काल असा ते 2-3 मध्ये असायचे ते जाल्यार ते क्लॉट काल असा ते डिझॉल्व जाता ते 2-3 उणे आल्यार ते चान्सस चड आहात क्लॉट तशेंच आसता आणि क्लॉट हरतना बाहेरचे चान्स चड असतात सो तांकां आय एन आर तुमचे 2-3 मुसर मेंटेन करचे पडटा आनी एक सवाल येस भोंवती जर बायपास सर्जरी जाली वा एंजियोप्लास्ट जाली सडोर जाणा म्हजे हा काळीज म्हाका बायपास जाला म्हाका एंजियोप्लास्ट जाला ताचे उपरांत तांची जिणी सगळी थंड जाता वा निराशा जावन बेडार आसतात चड काम करनात आतां हे असल्यो सर्जरी जाल्या उपरांत तांची जिणी बदलता गे वा जिणी काही बदलना आणि काले ट्रीटमेंट आता एंजियोप्लास्टी जाऊन दी ना ओपन हार्ट सर्जरी जाऊन दी तांचो मेन इंटेन्शन तांक मुख्य उद्देश काले म्हणल्यार ताणी पहिले कसे जिवीत चलयताले तशेंत जिवीत ताणी मागीर चलयचे तेंत मेन उद्देश तांकां पहिले कशें जिवीताले तशेंत ताणी मागीर जियेचले बारी बरो विशय तुमी सांगलो म्हळ्यार मुख्य या सर्जरीचो उद्देश पहिल्यांचे जिवीत बरीच ताणी मुखले जिवीत सकाळी काम पहिले काले करताले सकाळी ताणी मागीर करीजत आणि करीजत तान तुम बायपास जाऊन दी ना एंजियोप्लास्टी तेन्ना तांचे लिमिट लाईफस्टाईल काले असा ते रिस्ट्रिक्ट जायना आणि तसे रिस्ट्रिक्ट झाल्यार ताचे उद्देश फावीत जावना आम्ही एंजियोप्लास्टी बायपास केले सो तांकां एंजियोप्लास्टी आणि बायपास झाल्यार त्यांनी सकाळी काम करीयेत आणि करीचे बारी पॉझिटिव्ह संदेश तुम्ही दिलो म्हळ्यार आम्ही आमच्या मतींत चड पिडा असतात की आता आम्ही एंजियोप्लास्ट झाले वा बायपास झाली आपण पिडेस्त म्हणून तिच्या बदलाक पहिल्यांची जिणींत मुखारसून गेल्यार ती चड संतोषान बऱ्यान बऱ्या भलायकेन असतात म्हणून तुम्ही सांगचे एक सवाल असा हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार सांगा रोशन उलयता कुलशेकर रोशन मुखा आणि सांगा डॉक्टर प्रदीप पेरेरा तुम्ही काय उल्हास म्हणता सांग रोशन तुम्ही आज दिवन असता
म्हणजे एक सवाल, नॉर्मली आतांच्या दिसांनी हार्ट अटॅक म्हणजे एक व्हडली एक समज केदळा खंयच्या वेळार सुरवात जाता या केदळा ते येता म्हण कळना. कसल्या संदर्भात आम्ही जर एक व्यक्तीक हार्ट अटॅकाचे सिमटम्स दिसून येतात जर कसे पारखुवेत आणि ताका कसे फर्स्ट एड दिवेत? देव बरें करूं रोशन, आमी सिमटम्स कशे पारखुवेत म्हणून डॉक्टर येदोळस तांणी जाप दिल्या, देखून आतां परत आमी त्या संगतींक येचें नाका. पूण तुमी सांगलें तें फस्ट एड दिवच्या विशयांत, त्या संगतींत डॉक्टरान सांगीत आतां चिंत्या आतां एकलो ताका हार्ट अटॅकाची लक्षणां दिसतात आनी तो ताका भोगता की थाणेंच जावं न्हू काले म्हण करियत गी ताका तूं फस्ट एड दिवंक वा ताच्या सांगता कुटुंबाची वा कोणी आसल्यार ताणी कसली फस्ट एड दिवया? ताका एकल्याक हार्ट अटॅक जाला म्हणून ताका म्हणजे डाऊट आयले, मस्तो दूख सुरू जाली ना मस्तो घाम सुरू जालो आल्या बरी ताणी मुख्य जावं ना ताका कांय फस्ट एड आतां हें फस्ट एड दिलें तो समा जालो तशें कांय ना तांकां. इमिडियटली ताणी कितलें इग्गी जाता तितलें एक मॅडिकल सेंटर लागीं खंयचें हॉस्पिटल आसा मॅडिकल हेल्प आसा ताका वचचें आनी जालें तितलें चड ताणी समाधानान शांतीन रावचें. चड एक्सायटेशन जावं दिना, चड काम केलें ना, चड ताणी तें कोंकली कडचें आतां आजकाल तें वॉट्सॅपान सगळें सर्क्युलेट जाता, तुमी कोंकली कडया उस्मो लंब लंब उस्वास काणया ताणें न्ही दिया हेणें न्ही दिया ते सगळे खंयच्याय ती तांकां बेनिफीट ना तांतू आनी खंयचें रिलीफ मेळना. तो फस्ट बेस्ट ट्रिटमेंट म्हळ्यार तुमी जाल्या इतलें तुमकां कळ्ळें तितलें हॉस्पिटलाक लागीं हॉस्पिटलाक कळ्ळ्याक म्हळ्यार एक एक सेकेंड एक एक मिनिटी तांकां मोस्टू इम्पॉर्टंट तें जाला. आतां जाल्या इतलें इग्गी हॉस्पिटलाक वरचें बरें. आनी एक हांगा एक सवाल हें भोवत मस्त गरजेचें. आज काल आमच्या वडिलां भुरग्यांक जाता तितलें आतां तुमी सांगलें चडीत लुचीचें खाण म्हण न्हू हें चीज मांसाचें आनी हसलीं खाणां दितात आनी ह्या वरवीं भुरग्यांक काळजाघात वा वेगिन्स म्हळ्यार भुरग्यां तांचें कॉलेस्ट्रॉल त्याच भुरग्यां प्रायरच सोडून वेगीन काळजाची पिडा येवची चान्सस आसा म्हण हांवें वाचलां. ह्या भशेन तुमी कितें म्हणटात? हें खंडीत तुमी सांगलें समा. आतां आजकाल आमी एक पयलें सगळें हार्ट अटॅक म्हळ्यार पन्नास 60 वर्सां वयर जाल्ल्यांक ना 70 जाल्ल्या उपरांत तांकां हार्ट अटॅकाची पिडा येजे म्हणून आसताली. बट आजकाल आमी पळयत आसा 30-40 वर्सां तत् तांकां मस्तू कडेन ब्लॉक मल्टिपल ब्लॉक्स दोन पटी हार्ट अटॅक जालें ताका बायपास जालां 40 वर्सां खातीर बायपास जालां तेलें उतर आमी आयकत आसा. हें कॉलेस्ट्रॉल डिपोजीट काळ जाता तें धाकट्या भुरग्या येता नंतर सुरू जाता नॉर्मल प्रोसेस तें. बट तें कशें इग्गी वाडटा कशें इग्गी जाता म्हळ्यार आमी येयलें आमचें लायफस्टायल हांवें पयलें सांगलां बरी कितलें आमचें बरें लायफस्टायल आगी तितलें आमी ताका प्रिवेंट करूं. आमच्या वडिलांनी तांच्या भुरग्यांची जतन काणकोणचें म्हणटाना तांकां बरें खाण दिता म्हणटाना आमी भलायके वरीत खाण आमी दिवंक फॅसिलिटीचें म्हणचें तुमी. खंडीत देव बरें करूं. आमी थोडीशीं सवालां तुमचे लागीं विचारलीं आनीकय थोडीशीं सवालां आसात पूण वेळाचो अभाव आसा. ह्या विशीं उलोवंक अनेक फावटी आमी परत मेळया म्हूण म्हाका भोगता. पूण ताच्या पयलें आमच्या विक्षकांक एक विक्षकांच्या गमानाक येवच्या हप्त्यांत येवच्या मंगळारा भलायके दायज विभागांत डॉक्टर क्लेमेंट डिसोजा तांच्या सांगाता आमची संवाद चलतलो. पिंता पोतयेंत फातर म्हळ्यार पित्तकोश म्हणटा आमी तांतू फातर जावचे गॅल ब्लडर म्हणटा आनी त्या संगतींक आनी ताच्या संबंदीत पिडे विशयांत डॉक्टर फामाद डॉक्टर क्लेमेंट डिसोजा तुमच्या सवालांक जापी दितलो आनी ताच्या सांगाता आमी संवाद चलयतले. आनी तशेंच डॉक्टर प्रदीप पिरेरा ताचें क्लिनीक आसा डॉन बॉस्को क्रॉस रोडा लागीं पळणेर क्लिनीक. तुमी केन्नाय तांचे नंबर थंय सकयल स्क्रिनार आसा दया करून तुमी ते नोट करा आनी तुमच्या गरजांक दया करून ताच्या क्लिनिकाक संपर्क करून तुमी ताचो फायदो जोडयात. डॉक्टर एक धाकटें सवाल, स्त्रियांक काळजाघात जावंसो उणो म्हणटात हें खातूं कितलें सत आसा? 50 वर्सां की पयलें तांकां एक मनशाक कंपेर केल्यार तांकां उणें स्त्रियांक इल्लें उणें. बट 50 वर्सां जाल्या उपरांत 50 वर्सां म्हळ्यार तें एग्जॅक्ट 50 वर्सां न्ही बट तांकां मंथली मेन्स्ट्रुएशन कालें जाता तें रावल्या उपरांत मेनोपॉज अटेंड जाल्या उपरांत हांगा तांचे हार्मोन्स स्पेशली इस्ट्रोजन आनी उणें जावन येता ते जाल्यार तेन्ना तें इक्वल रिस्क जाता.
बियॉन्ड 45 इक्वल रिस्क तुमका तुमचो अमोली वेळ आमच्या खातीर हांगा दिल्ल्याक तुमकां देव बरें करूं म्हणटा आनीक मस्त तुमचे लागीं उलया म्हूण भोगता कित्याक म्हळ्यार तुमी दिल्ल्यो जापी आमच्या वीक्षकांक मस्त उपकाराक पडटल्यो आतां निमाणें तुमचे तावन आमच्या दायजीवळ वीक्षकांक एक संदेश मटव्यान एक संदेश तुमी कितें दितात एनजिओप्लास्टी या बायपास सर्जरी तें ट्रिटमेंट आनी सगळ्यांनी अवेलेबल आसा बट तें मुख्य उद्देश न्ही आमकां तें ट्रिटमेंट करण्याचें पोजिशन आमकां वचून असो ताका मुख्य जावन आमी आमचें लायफस्टायल काले आसा आमच्या मलगड्यांनी काले लायफस्टायल सरलेलो तेले लायफस्टायल आमी आज आनी आपले जे आनी खाणा पिणांत आमी एक चूर केअरफूल आसा जे आनी कोणाक ते रिस्क फॅक्टर्स आसात लायक डायबिटीस ब्लड प्रेशर आनी आसात तांणी रेगुलर टेस्टींग करून रेगुलर विजीट करतात जाल्यार तांकां मुखार काळजा पिड्यांचे चान्सीस उणे आहात प्रिवेंशन इज ऑलवेज बेटर दॅन ट्रिटमेंट ऑर क्युअर देव बरें करूं डॉक्टर प्रदीप तुमच्या अमोलीक वेळाक आमी तुमकां काळजा तावन देव बरें करूं म्हणटा आनी दायजी वर्ल्ड 24/7 तुमकां आभारी जावन आसा देव बरें करूं